नमस्कार, आर्या न्यूज देख रहे हैं आप और मैं आपके साथ अलका सिंह। आपला महाराष्ट्र में आपका स्वागत है। खबरों में आगे बढ़ते हैं। नागपुर विधानसभा के शीतकालीन सत्र के बारे में बात करते हुए महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर ने कहा कि ANC अध्यक्ष के रूप में उन्होंने प्रत्येक सदस्य को जितना न्याय दे सकते हैं दिया है। साथ ही उन्होंने कहा कि सत्र बहुत अच्छा किया गया। अगर किसी को लगता है कि ये उनके दिल के मुताबिक नहीं है तो उन्हें ये हक है और उन्हें अपने विवेक के मुताबिक सोचना चाहिए। विधानसभेत 288 सदस्य आहे, 6-7 प्रमुख पार्टी आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या किंवा सदस्याची इच्छा पूर्ण करणं अवघड असतं, प्रत्येक पार्टीची इच्छा पूर्ण करणं अवघड असतं। त्यामुळे अध्यक्ष म्हणून जेवढा न्याय प्रत्येक सदस्याला देऊ शकतो तेवढा मी दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते अधिवेशनात अत्यंत उत्तम कामकाज झालेलं आहे। आपल्या सगळ्या आपण सर्वांनी पाहिलं असेल की कधी नाही त्या 106 लक्षवेधी सूचनांवरती आपण चर्चा घेतली, आपण 4 पूर्ण प्रस्तावांवरती चर्चा घेतली, उत्तरं घेतली शासनाकडनं, अंतिम आठवड्यात चर्चा पूर्ण करण्यात आली, त्याच्यावरती उत्तर घेण्यात आलं, आपण अर्धा तास चर्चा घेतल्या, आपण औचित्याच्या मुद्द्यांवरती शासनाचं ध्यान आकर्षित केलं, अशा अनेक आयुधांचा वापर करून सदस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विधिमंडळ अध्यक्ष म्हणून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यातून जर का एखाद्याला वाटत असेल की त्याच्या मनासारखं घडत नाही आहे आणि म्हणून काही वेगळं वाटत असेल तर त्या त्या सदस्याची किंवा त्या त्यांची त्यांचा तो वहीं बीजेपी के पूर्व सांसद किरीट सोमैया ने मीडिया से बात करते हुए कहा कि जितने भी घोटाले अभी तक हुए हैं उन सभी का हिसाब किया जाएगा, फिर वो चाहे ठाकरे परिवार के 19 बंगले हैं या फिर अनिल परब का साई रिजॉर्ट, नए साल का सबका हिसाब किया जाएगा। शुरू होना रहा नवीन वर्ष ठाकरे परिवार 19 बंगले असलम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परबचा साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार उद्यापासून। मुंबई की झोपड़पट्टियों में रहने वाले के लिए बड़ी खबर है। दरअसल SRA और सरकार ने अब झोपड़पट्टी में बने पहले मंजिल के घर वालों को भी SRA के तहत हक का घर देने की बात मान ली है। इस विषय को लेकर भाजपा सांसद गोपाल शेट्टी की बड़ी भूमिका मानी जा रही है। गोपाल शेट्टी वर्षों से झोपड़पट्टी में रहने वालों के हक की लड़ाई करते रहे हैं। बता दें कि संसद से लेकर संसदीय क्षेत्र में गोपाल शेट्टी अपनी आवाज उठाते रहे हैं। हम लोग 10,000 से शुरू किया, फिर जितना चुनाव में जीतते गया तो 5,000 रुपए बढ़ाते गया। इस वक्त हम लोग 25,000 रुपए दे रहे हैं, लेकिन आज मैंने घोषणा किया, हमारी सबकी मातोश्री, देश के प्रधानमंत्री के मातोश्री का निधन हुआ है तो उनको याद करते हुए हम आने वाले दिनों में 50,000 रुपए देंगे लड़कियों के शादी में, और ये हम बहुत लंबे समय से देते आ रहे हैं, इसको हम 50 करेंगे। और पहले माले के बारे में सरकार ने अभी 80% काम हो गया, 20% अभी 76 का रिटर्न लाइन जो फिक्स किया है, उस स्लम एक्ट जिस दिन पास हुआ था वो तारीख उन्होंने पकड़ा। देश इस मुंबई शहर में स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी ने 1995 में जब सरकार आई थी भारतीय जनता पार्टी शिवसेना की पहली बार, तो उन्होंने 40 लाख लोगों को घर देने का घोषणा 95 में किया था। तो हमने कहा कि कम से कम बाला साहब ठाकरे जी ने जो तारीख डिक्लेयर किया वो तो पकड़ो, तो उसमें मैक्सिमम लोगों को न्याय मिल जाएगा, मैक्सिमम मैंने 100% लोगों को न्याय मिलेगा, और ये मेरा विश्वास है कि हो जाएगा, सरकार करेगी। तो हमने कोर्ट में रिट फाइल तो किया ही है, कोर्ट से लड़ेंगे हम, जमीनी लड़ाई लड़ेंगे। झोपड़पट्टी को लेकर लगातार आप लड़ाई लड़ते रहे, आज आपने झोपड़ा धारक के बारे में भी बताया कि झोपड़ा धारक मुंबई शहर में विकास के लिए कितना महत्वपूर्ण है, किस तरह से झोपड़ा धारक सुबह से शुरुआत से लेकर शाम की सब्जी तक हमारी। शॉर्ट में अगर बताओ तो इस मुंबई अगली खबर नांदेड़ से है, जहां लोहा तालुका के बितसावंगी गांव में दलित बस्ती के ग्रामीणों ने
कलेक्टर अभिजीत राव से मुलाकात की और स्थानीय लोगों के समस्याओं के बारे में जानकारी दी। बस्ती के लोगों के शिकायत है कि उनके वहां पानी, सड़क और नाली की सुविधा नहीं मिल रही है, साथ ही पिछले 60 साल से उनके लिए कब्रिस्तान भी नहीं है। कलेक्टर के सामने अपनी समस्याएं रखने के साथ लोगों ने चेतावनी भी दी कि यदि उनकी समस्याओं का जल्द निस्तारण नहीं किया गया तो वो कलेक्ट्रेट के सामने धरना प्रदर्शन करेंगे। मागण्या अशा होत्या की लोहा तालुक्यामध्ये बेटसांगवी म्हणून गाव आहे, पण बेटसांगवीच नाही, लोहा तालुक्यामधले असे बरेचसे गाव आहेत किंवा टोटल गाव आहेत जे बहुजन समाजानं गचागच भरलेले आहेत, पण त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासन या लोकांचं कुठलंच लक्ष नाही, पण दादागिरीचं लक्ष मात्र पक्कं आहे। पुनर्वसनचा आर्थिक मोबदला देणे आणि स्मशानभूमी देणे, 60 वर्षाच्या लोकांच्या पगारी देणे, रस्ता देणे, पाणी देणे, आणि यांचे घरं 7 पत्राचेच आहेत, तर हे सर्व घरं यांना घरकुलच्या माध्यमातून असो किंवा घर पक्के अशी कुठली योजना असो, त्या पद्धतीने या सर्वांचे पुनर्वसन। अगली खबर अमरावती से है, जहां आरोपी को पकड़ने पहुंचे पुलिस पर आरोपी के साथियों ने हमला कर दिया। दरअसल एक नाबालिग लड़की से छेड़छाड़ के आरोपी को जब अमरावती पुलिस पकड़ने पहुंची तो आरोपी और उसके साथियों ने पुलिस पर हमला कर दिया। इस घटना के दौरान एक पुलिसकर्मी के हाथ में गंभीर चोट भी लगी है। 22 को होती गाड़ीनगर पुलिस की डीबी टीम एक बाललैंगिक अत्याचारातील गुन्हेगाराला घेऊन येत असताना आरोपी इम्रान अली आणि चेतन कोटेच्या व त्याचे इतर साथीदार यांनी सांगापूर फाट्याजवळील असुरे पेट्रोल पंपजवळ ती गाडी अडवली आणि गाडी आडवी लावून चावी काढून घेऊन पोलिसांवर असल्ट केलेला आहे। त्या प्रकरणाहून गुन्हा नोंद आहे आणि पोलिसांनी सदर प्रकरणात 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे। काल 29/12/2022 होती गाडगेनगर पोलिसांची डीबी टीम एक बाललैंगिक अत्याचारातील गुन्हेगाराला घेऊन येत असताना आरोपी इम्रान अली। औरंगाबाद की सतारा पुलिस ने गिरोह को गिरफ्तार किया है। दरअसल 27 वर्षीय एक इंजीनियर सतारा शहर में रहता है, एक युवती से उसके संबंध हो गए, वो प्रेम के जाल में फंस गया। वह नहीं समझ सका कि ये उसके ऊपर लगाया गया हनी ट्रैप है, उसे इसका आभास तक नहीं हुआ। पूरा मामला पुलिस के पास पहुंचा तो जांच के बाद पुलिस ने इस हनी ट्रैप का पर्दाफाश किया। 27 डिसेंबर रोजी एका तरुणाने सातारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की संजय जाधव नावाचा व्यक्ती त्याला एका महिलेशी संबंध असल्या कारणाने ब्लॅकमेल करत आहे, पैसे मागत आहे। त्यावरून सातारा पोलीस स्टेशनचे PI प्रशांत पोद्दार यांनी सदर अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यातील सर्व आरोपी अटक झालेले आहेत। संजय जाधव याला अटक झालेली आहे आणि त्याचे 3 साथीदार अटक केलेले आहेत। याचा पुढील तपास API शेळके सात। अगली खबर औरंगाबाद से है, जहां मॉडल करियर सेंटर जिला कौशल विकास रोजगार उद्योग केंद्र बेरोजगारों तक रोजगार योजनाओं को पहुंचाने के लिए अलग अलग गतिविधियां चला रहा है। आज अलग अलग 301 पदों को भरने के लिए 6 उद्यमियों ने बैठक में हिस्सा लिया। इस बार केवल 120 यानी 34% युवाओं ने ही हिस्सा लिया। आज रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र औरंगाबाद, मॉडेल करिअर सेंटर औरंगाबाद यांच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यासाठी 8 आस्थापनांनी नावनोंदणी आपल्याकडे केली होती। यापैकी 6 आस्थापना आज या मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्यात। त्यांच्या जवळपास 301 पदांसाठी त्यांनी आपल्याकडे नोंदणी केली आणि त्या उपस्थित राहिल्यात। त्यामध्ये जवळपास 120 जॉब सीकर किंवा जे काय उमेदवार म्हणू आपण, त्यांनी नावनोंदणी केली आणि उपस्थित राहिले मुलाखतींसाठी। त्यापैकी 56
मुंबई रेलवे को मुंबई के लोगों के जीवन रेखा के रूप में देखा जाता है, लेकिन ट्रेन यात्रा के दौरान चलती ट्रेन पकड़ते या रेलवे ट्रैक पार करते समय कई दुर्घटनाओं की वजह से कई लोग अपनी जान गंवा चुके हैं। लेकिन अब बोरीवली रेलवे पुलिस ने ऐसे हादसों को रोकने के लिए नई लड़ाई लड़ी है। इस संबंध में आज जन जागरण किया गया है। इसके चलते रेलवे पुलिस ने यमराज को प्लेटफार्म से ले जाने का अभियान चलाया है और जो कोई भी रेलवे ट्रैक को पार करता है, दौड़ती हुई लोकल को पकड़ने की कोशिश करता है या ट्रेन में यात्रा करते समय स्टंट करता है तो उसे यमराज के द्वारा उठाया जाएगा, जिससे कि लोग जागरूक हो सकें कि उनकी जिंदगी कितनी कीमती है। विश्व हिंदू परिषद, रामदल, बजरंग दल और अन्य हिंदू संगठनों सहित सभी हिंदू संगठन 2 जनवरी 2023 को बुलढाणा समाहरणालय में लव जिहाद के खिलाफ देश में एक कानून और इसके सख्त कार्यान्वयन के साथ साथ गाय के धर्मांतरण के खिलाफ कानून के लिए एकत्रित हुए हैं। हिंदू देवी देवताओं का वध और अपमान हिंदू जन अवचक महामोर्चा का आयोजन किया गया है। हिंदू भाइयों ने बहनों से मार्च में शामिल होने की अपील की है। बुलढाणा जिला परिषद का समाज कल्याण विभाग वरिष्ठ कलाकारों को वजीफा देता है, लेकिन बुलढाणा जिले में इन वरिष्ठ कलाकारों की चयन प्रक्रिया में गड़बड़ी की वजह से कई पात्र कलाकार वजीफे से वंचित रह गए। इसलिए युवा स्वाभिमानी पार्टी के नेता ईश्वर चंदेल के नेतृत्व में वरिष्ठ कलाकारों ने येलगुन फाटा में बुलढाणा चिखली रोड पर सड़क जाम कर दिया ताकि वास्तविक हितग्राहियों को इसका लाभ मिल सके। इस मौके पर कलाकारों ने जागरण घंटा, टाइगर मुरली सहित अन्य कई माध्यमों से गलियों में अपनी कला की प्रस्तुति दी। पंत मानधन समितीच्या वतीने 300 नाव काढणे निश्चित असताना या ठिकाणी फक्त 263 नाव या ठिकाणी काढले, 37 कलावंतांवर या ठिकाणी अन्याय केला। खऱ्या अर्थाने ही लिस्ट पात्र यादी समितीच्या समोर या अधिकाऱ्यांनी ठेवलेली आहे, म्हणून या संबंधित अधिकाऱ्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कधी ह्या दोषींवर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही ह्यापुढे सुद्धा चालू ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही। अगली खबर नागपुर से है, जहां मंत्री सुधीर मुनगंटीवार ने हीरा बेन के निधन पर शोक व्यक्त किया है। उन्होंने कहा कि माँ हमारी गाइड थी, माँ ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को आकार देने और उन्हें मन में बिठाने में अहम भूमिका निभाए। हीरा बेन ने ये बेशकीमती हीरा देश को दिया है और 100 साल पूरे होने पर वो भगवान के चरणों में विलीन हो गई।
सर्वात मोठा दुःख देणारी वेदना देणारी घटना असते. आपल्या मराठी कवीनीच म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार आहे. आई आपली गुरु आहे, आई आपली मार्गदर्शक आहे. मान्य पंतप्रधान युगपुरुष विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींना घडवताना, त्यांच्यामध्ये संस्कार देताना, राष्ट्रभक्ती निर्माण करताना हिराबेन यांचा मोठा वाटा आहे. देशाला हा अनमोल हिरा हा हिराबेंनी दिला. आज 100 वर्ष पूर्ण करून त्या ईश्वराच्या चरणी लीन झाल्या. अतिशय दुःख देणारी घटना आहे. आणि या घटनेतही विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांनी स्वतः आईला खांदा देत आईचं आणि पुत्राचं काय नातं असू शकतं हे मात्र समाजासमोर आईचं महत्व अधोरेखित. कोरोना की पृष्ठभूमि के बाद इस साल नए साल का स्वागत हर्षोल्लास और उत्साह के साथ करने के लिए हर तरफ तैयारियां चल रही हैं. देर रात की पार्टियां और महिलाओं के साथ किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए कल्याण डोंबिवली में पुलिस व्यवस्था भी तैयार की गई है. और इस साल महिलाओं की सुरक्षा के लिए 16 महिला पुलिसकर्मी की एक टीम भी तैनात की गई है. खास बात यह है कि इस साल कोरोना के बाद बड़े प्रतिष्ठानों ने होटल हॉल जिस सार्वजनिक स्थलों पर कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं. वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हॉटेल्स असेल, प्रायव्हेट बँक्वेट्स हॉल्स आहेत किंवा मोठमोठी रस्ता किंवा सार्वजनिक ठिकाणं आहे या ठिकाणी हे सर्व सेलिब्रेशन केलं जाणार आहे. यामध्ये मुख्यतः पोलीस दलाचा लक्ष जे काही आहे ते यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला असतील, लहान मुली असतील किंवा वृद्ध असेल यांच्या सुरक्षेची काळजी घेणं याच्यावर आहे. यासाठी कल्याण परिमंडळामधील 8 पोलीस स्टेशनमध्ये किमान 2 महिलांची पथके आम्ही या ठिकाणी निर्माण केलेली आहे. एकूण 16 पथके हे गस्त घालतील या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी ठिकाणी भेट देतील. आणि त्या ठिकाणी जर कुठे काही छेडछाडीचा प्रकार वगैरे निदर्शनास आला तर वह महाराष्ट्र के बिजली उद्योग के निजीकरण को रोकने के लिए अनिश्चितकालीन हड़ताल किया गया है. आपको बता दें कि महाराष्ट्र राज्य कर्मी अधिकारी अभियंता संघर्ष समिति के माध्यम से राज्य के बिजली उद्योग की 30 यूनियनों ने कुछ क्षेत्रों में बिजली वितरण के लिए अडानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई को समानांतर लाइसेंस देने का कड़ा विरोध किया है. वही अडानी इलेक्ट्रिकल कंपनी ने महाराष्ट्र सरकार के अधिकार क्षेत्र में बिजली कंपनी के समानांतर एक नया लाइसेंस स्थापित किया है. अडानी इलेक्ट्रिकल कंपनी ने इस तरह के लाइसेंस को स्थानांतरित करने के लिए महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग को आवेदन दिया है. कामगार महासंघ या ठिकाणी एक खेदनीय गोष्ट आपण नमूद करावीशी वाटते की आम्ही या महाराष्ट्र शासनाला 4 तारखेला आम्ही आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. या तिन्ही कंपनीतील साधारणतः 30 संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या आंदोलनासाठी 100% आम्हाला उपस्थिती आहे, 100% कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आहे. तरीसुद्धा या शासनाने या आंदोलन दखल घेतलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला चर्चेला बरोबर देखील नाही, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय. या भाषणाच्या संपामुळे जर काही परिणाम गंभीरच्या संपामुळे जर काही म्हणजे काय औद्योगिक शांतता अशांती निर्माण झाली, संपूर्ण महाराष्ट्र अंधारात गेला, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्राची असेल, महाराष्ट्र शासनाची असेल, असे त्यांना आम्ही आगाऊ सूचना देतो. तरीसुद्धा हा जो अदानीला पॅरल लायसन्स जो निर्णय आहे, कंत्राटी कामगाराला शाश्वती मिळण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे. आम्हाला दुसरं काही नको, फक्त आम्हाला शाश्वती हवी ही विनंती करतो. आणि वीज संघर्ष कृती समितीला कंत्राटी कामगार महाराष्ट्र प्रदेशचा पूर्ण पाठिंबा आहे. याच्यानंतर तर आमचा जो पुढचा टप्पा आहे तो 2 तारखेला आम्ही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर, जसा नागपूर विधानसभेवर काढला तसा ठाणे जिल्हाधिकार्यालयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने आम्ही तिथं मोर्चा काढणार आहोत. आणि त्याच्यानंतरही शासनाला जर सद्बुद्धी सुचली नाही तर 4, 5 आणि 6 तारखेला आम्ही 3 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत. आणि तरीही शासन जागा झालं नाही, 18 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. आणि हे आमचं ठामपणे ठरलेले 30 संघटना एकत्रित येऊन न भूतो न भविष्यती अशी एकजूट आम्ही तयार केलेली आहे आणि ती वाया जाणार नाही.
अगली खबर औरंगाबाद से है, जहां मकर संक्रांति पर नायलॉन, मांझा और प्लास्टिक के पतंगों के खिलाफ अभियान चलाया गया है। दरअसल मकर संक्रांति के अवसर पर औरंगाबाद शहरों में पतंगबाजी का व्यापक रूप से उपयोग किया जाता है। इससे पक्षियों, सिविल चालकों और अन्य लोगों के चोटिल होने से दुर्घटनाएं भी हुई हैं और जानमाल के नुकसान के चलते इस मांझे पर प्रतिबंध के बावजूद इसे बेचा जा रहा है। इसके खिलाफ प्रशासन ने अभियान अब शुरू कर दिया है। आज क्रांति चौकामध्ये नायलॉन मांजा विरोधी अभियानांतर्गत प्रतिकात्मक नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिकच्या पतंगाची आम्ही होळी करणार आहोत आणि यासाठी आम्हाला सहकार्य लाभत आहे महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि इतर सेवाभावी संस्था पण याच्यामध्ये सहभागी आहेत। आणि आमचा उद्देश असा आहे की मकर संक्रांतीच्या निमित्त गेल्या 2 वर्षापासून आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम राबवत आहे। यावर्षी शहरातील नागरिकांना आवाहन करत आहोत की कृपया नायलॉन मांजा वापरू नका। नायलॉन मांजा वापरल्यामुळे पदचालक व वाहनधारकांना त्रास होतच होतो व लहान मुलांना इजा होते। त्याचप्रमाणे जे आकाशात उडणारे मुके पक्षी, ज्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही, असे पक्षी फार नष्ट होत चालले आहेत। त्यांना त्या नायलॉन मांजामुळे इजा पोहोचत आहे व ते मृत्युमुखी होत आहे। मी सगळ्या शहरातील नागरिकांना आवाहन करतो की कृपया नायलॉन मांजा वापरू नका व तसेच आम्ही ज्या जनजागृती फलकावर लिहिलेला एक संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही तक्रार नोंदवून त्या नायलॉन मांजावर बंदी आणावी ही नम्र विनंती। गेल्या 2 वर्षापासून आम्ही नायलॉन मांजा विरोधी मोहीम राबवत आहे। महानगरपालिका पशुसंवर्धन विभागांतर्गत नायलॉन मांजा संबंधी जनजागृती करिता व तसेच लोकांना कुठं मांजर वापरत असताना मिळून आलास त्यांचा महानगरपालिकेचा एक नंबर हे आज या बॅनरवर सोबत लावलेला आहे, ज्यामध्ये ते त्या संबंधित नागरिक त्या तक्रार नोंदवू शकतात आणि ते 24 तास महानगरपालिकेमध्ये तिथं टोल फ्री नंबर ठेवलेला आहे। नंबर 0 मी महानगरपालिके हद्दीच्या नागरिकाला आवाहन करेल का महानगरपालिकेचा नंबर आहे 02402304 2354 53 4 5 5 4 2 30 13 54। माझं नाव शेख शाहिद, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद। मौजूदा आधुनिक युग में हर जगह मोबाइल, टेलीफोन और कंप्यूटर का इस्तेमाल बढ़ गया है। प्रत्याचार प्राचीन काल से डाकघर के माध्यम से किया जाता है। बहुत से लोगों ने उस उद्देश्य के लिए उपयोग किए जाने वाले डाक टिकटों को संरक्षित कर रखा था। ऐसे टिकटों की प्रदर्शनी बुलढाणा कलेक्टर राजेश पाटिल ने पहली बार 125 देशों के अलग अलग आकार के रंग और विषयों के डाक टिकटों की प्रदर्शनी लगाई है। इस प्रदर्शनी में नागरिकों और छात्रों ने देखा और कलेक्टरों ने उन्हें टिकटों की जानकारी दी। लागलेली होती, ज्यामध्ये सांगितलं होतं मुख्य कार्यालय खामगाव पोस्ट येथे प्रदर्शनी आहे पोस्टाच्या तिकिटांची। ते बघण्यासाठी मी आलो। इथे जवळजवळ 125 देशांचे जे डाक तिकीट आहे त्यांची प्रदर्शनी आहे आणि मला खूप आनंद झाला। पाटील सर जे आहे त्यांची प्रदर्शनी आहे आणि त्यांनी सुद्धा थोडीफार माहिती सांगितली त्याबद्दल। आणि मला सुद्धा फिलाटेलीचे जे स्टॅम्प्स असतात ते कलेक्ट करायचा छंद आहे म्हणून मी इथे आलो। खूप आनंद झाला आणि हे एवढे मोठे स्टॅम्प्स पाहून आणि त्यानंतर माहिती त्यांची हे मिळाली। आज खामगाव पोस्ट ऑफिसने या ठिकाणी तिकिटांचं प्रदर्शन भरवलेलं आहे। त्या ठिकाणी या प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि माझे शेजारी, माझे मित्र प्राध्यापक राजेश पाटील यांच्याकडे 225 देशाहून अधिक देशाचे तिकीटं त्यांनी आपल्याकडे संग्रहित केलेले आहे। यामध्ये भारत देशातील स्वातंत्र्याच्या अगोदरचे विविध प्रांत अस्तित्वात असताना, विविध राजे महाराजे असताना त्यांनी जे तिकीटं काढलेले आहे त्यासह आजपर्यंत विविध तिकिटांचा त्यांच्याकडे प्रचंड असा संग्रह आहे। आणि मी राजेश पाटील, इंग्रजी शिक्षक, सरस्वती ज्युनियर कॉलेज पारस। एक शिकवत असताना माझा जो लहानपणचा हा संग्रह होता, खास करून पोस्ट स्टॅम्प, नाणी आणि नोटांचा आणि माचीसचा,
तो शिकवण्यामध्ये एक लर्निंग रिसोर्स म्हणून फार उपयोगी पडला. हळूहळू हे वाढत गेलं आणि मुलांमध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण झालाच झाला, परंतु त्यात माझाही इंटरेस्ट खूप वाढत गेला. नंतर मग ही नाणी पोस्टेज स्टॅम्प्स मी खरेदी करायला सुरुवात केली. आज या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये जवळपास 225 देशाची माझी जी स्टॅम्प्स आहेत त्याच्यापैकी 115 देशाचे स्टॅम्प्स या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये मांडलेले आहेत. हे स्टॅम्प्स अतिशय ॲक्युरेट असतात. एक लर्निंग रिसोर्स म्हणून, ऑथेंटिक लर्निंग रिसोर्स म्हणून याचा खूप चांगला वापर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये इंटरेस्टसुद्धा याद्वारे क्रिएट केला जाऊ शकतो आणि मुलांमध्ये छंदाची वृत्तीसुद्धा लागू शकते. दिवसेंदिवस आज हळूहळू ह्या जुन्या गोष्टी मागे पडत आहेत, चांगल्या गोष्टी सुटत आहेत. कुठंतरी त्याची जोपासना व्हावी, मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत हा संदेश पोहोचावा. मेरे साथ इस बुलेटिन में फिलहाल इतना ही. देश दुनिया की तमाम खबरों को देखने के लिए देखते रहिए आर्या न्यूज़. नमस्कार.